पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी मध्यरात्रीपासून दाखल केलेल्या संचारबंदीचं बुधवारी धुळेकरांनी सर्रास केलं उल्लंघन, बाजारात झाली वर्दळ, नागरिकांना 2 महिन्याचं धान्य कांदे बटाटे द्या, धुळे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष युवराज करंकाळ यांची मंत्री बाळासाहेब थोरातांकडे मागणी, धुळे शहरातील जुन्या महापालिकेत मंगळवारी झाली आतगाडी धारकांची नोंदणी, संचारबंदी असतानाही नोंदणीसाठी गर्दी, आणि गुढीपाडव्याचा सण घरोघरी साजरा. काँग्रेसचे धुळे शहर जिल्हाध्यक्ष युवराज करंकाळ यांनी आपल्या निवासस्थानी गुढी उभारून केली पूजा. मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली. कोरोनाचा फैलाव रोखता यावा याकरिता पंतप्रधानांनी हा कठोर निर्णय रात्री 8 वाजता जाहीर केला. मंगळवारी रात्री 12 वाजेपासून संचारबंदी लागू करण्याचं त्यांनी जाहीर केलं. धुळेकर मात्र या गोष्टीचं कोणताही गांभीर्याने विचार करत नाहीत असं दिसून आलं. बुधवारी शासकीय कार्यालय सोडली तर शहरात मात्र नागरिकांची वर्दळ सुरू असल्याचं दिसून आलं. बुधवारी गुढीपाडव्याचा सण होता. सणासाठी लागणाऱ्या वस्तू घेण्यासाठी नागरिक संचारबंदी झुगारून घराबाहेर पडले. त्यात अनेक दुकाने सुरू असल्यानं संचारबंदीचे पूर्ण 12 वाजले. दुपारनंतर मात्र संचारबंदीचं वातावरण पूर्ववत झालं. कॅमेरामन दीपक काक, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. देशात 14 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू झाल्यानं धुळे शहरातील हातावर काम करणाऱ्या नागरिकांसाठी शासनाने किमान 2 महिन्यांचं धान्य द्यावं, त्याचप्रमाणे राशन दुकानांतूनच कांदे आणि बटाटे देखील उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष युवराज करंकाळ यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. असं झाल्यास बाजारात गर्दी होणार नाही आणि नागरिक आपापल्या घरी बसतील असं यावेळी युवराज करंकाळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं. हिंदू नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज सकाळी मी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्याशी बोललो आणि त्यांना मी सांगितलं की पंतप्रधान यांनी 21 दिवसाचा लॉकआउट ठेवलेला आहे. आधीच 31 मार्चपर्यंत होता. कोरोना हा विषाणू आपल्याला हकलायचा आहे, हटवायचा आहे, म्हणून प्रत्येकाने घरातच राहिलं पाहिजे, प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे, पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे. दवाखान्यात गेल्यानंतर कुठल्याही डॉक्टर्स व नर्सशी हुज्जत घालू नये अशी मी कळकळीची विनंती करतो सर्वांना. आपण जर जेवढ्या दिवस घरात राहाल तर आपण स्वस्थ राहाल. घरात राहाल तर आपली तब्येत व्यवस्थित राहील आणि आपल्या घरच्यांचीसुद्धा, आपल्या आजूबाजूच्यांचीसुद्धा तब्येत व्यवस्थित राहील. तर कृपया आपल्या सर्वांना, बंधू भगिनींना विनंती, विशेष करून तरुण मित्रांना विनंती की आपण घराच्या बाहेर निघू नका, प्रशासनाला मदत करा, पोलिसांशी उद्धत घालू नका. संचारबंदी चालू आहे. मी बाळासाहेब थोरात साहेबांशी बोललो की ह्या लॉकआउटमध्ये, ह्या बंदमुळे जे ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांच्या घरात धान्य असतं, ते साठा करून ठेवतात थोडाफार. पण जे रोज हातावर पोट भरणारे लोक आहेत, रोजंदारीचे लोक आहेत, भांड्या घासणाऱ्या महिला आहेत, अशा बऱ्याच गरीब वर्ग आहे, झोपडपट्टींमध्ये राहणारा बरेच गरीब लोक आहेत, अशांना किमान रेशन दुकानावरून आपण 2-2.5 महिन्याचं धान्य आपण शासनामार्फत पुरवलं पाहिजे अशी मी त्यांना धुळे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने मी त्यांना विनंती केलेली. आणि भाजीपाला तर समजा येतो, जे रोज गल्लोगल्ली गाडीवर फिरतायत, प्रशासनाने मुख्यमंत्री महोदयांनी अगोदरच हे स्पष्ट केलेलं आहे की अन्नधान्याचे दुकानं, अत्यावश्यक जे मेडिकल दुकानं आहेत ते सुरूच राहतील, परंतु जे कांदे बटाटे याचा भाव अजून दिवसांदिवस वाढू शकतो.
म्हणून माझी अशी शासनाला मी विनंती केली, बाळासाहेब थोरात साहेबांना सांगितलं की आपण कांदे व बटाटेसुद्धा हे रेशन दुकानामार्फत आपण द्यावे, ही मी त्यांना विनंती केलेली आहे. मी घरीच आहे, आपण पण घरी राहा अशी मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे मनपातर्फे बाजारातील हातगाडी धारकांची मंगळवारी जुनी मनपा इमारतीत नोंदणी करण्यात आली. यावेळी शेकडो हातगाडी धारक जुनी मनपात जमा झाल्याचं दिसून आलं. एकीकडे संचारबंदी लागू होती, मात्र संचारबंदी असतानाही आणि जमावबंदी असताना देखील जुनी मनपात हातगाडी धारकांची मोठी रांग नोंदणीसाठी दिसून आली. इतनी गर्दी हो रही है, सर ने दो चार टेबल ज्यादा करने को ना सर, वहाँ गर्दी नहीं होंगे. गर्दी काय के लिए हो वो गर्दी? इतना फेरी वाले जो है उसका लाइसेंस क्या बना रहे सर, वहाँ पे बना के दे रहे, उसके लिए खड़ी गर्दी सर. ये जो भाजीपाला विक्रेता जो गली में रहता है तेना परमिशन दिली, पण आता इथे जी लाइन लावली त्यांनी दोन काउंटर ठेवून त्यांनी लवकरच्या लवकर व्यवस्था करावे, आणि सर्वांचा काही ना काही माल भाजीपाला पडलेला आहे, त्यांना लवकरच्या लवकर व्यवस्था करावी, ही नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. गुढीपाडव्याचा सण मंगळवारी घरोघरी साजरा करण्यात आला. गुढीपाडव्यानिमित्त घरोघरी गुढ्या उभारण्यात आल्या. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष युवराज करंकाळ यांनी आपल्या घरी गुढी उभारून सण साजरा केला. गुढीचं त्यांनी विधिवत पूजन केलं. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी मध्यरात्रीपासून दाखल केलेल्या संचारबंदीचं बुधवारी धुळेकरांनी सर्रास केलं उल्लंघन. बाजारात झाली वर्दळ. नागरिकांना 2 महिन्याचं धान्य, कांदे, बटाटे द्या. धुळे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष युवराज करंकाळ यांची मंत्री बाळासाहेब थोरातांकडे मागणी. धुळे शहरातील जुन्या महापालिकेत मंगळवारी झाली हातगाडी धारकांची नोंदणी. संचारबंदी असतानाही नोंदणीसाठी गर्दी. आणि गुढीपाडव्याचा सण घरोघरी साजरा. काँग्रेसचे धुळे शहर जिल्हाध्यक्ष युवराज करंकाळ यांनी आपल्या निवासस्थानी गुढी उभारून केली पूजा.